ऑल महाराष्ट्र टेन टीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि औरंगाबाद येथील सर्व मंडप डेकोरेशन असोसिएशन द्वारे एकजुटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमची प्रतिनिधी प्रियंका प्रधान. नको आम्हाला अनुदान, आम्हाला द्या फक्त काम, असं म्हणत ऑल महाराष्ट्र टेन टेलर्स यांच्या वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या एका प्रतिनिधीची प्रतिक्रिया. मी औरंगाबाद मंडप वेलफेअर असोसिएशनचा सचिव. आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, कारण की आज बघितलं तुम्ही तर एसटी महामंडळ, विमान, हॉटेल, बेरबार ह्या लोकांना सगळ्यांना परवानगी देण्यात आल्यात. त्यांना जशा 50% परवानगी देण्यात आल्यात त्याच पद्धतीने आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये सुद्धा 50% परमिशन देण्यात यावी. आम्ही याच्यामध्ये शासनाचे जे भी काही सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे याचे पालन करून आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. गरीब आर्टिस्ट है जिनका पूरा पेट इस पे चलता है, तो इन लोगों के लिए हमने कुछ ना कुछ आवाज़ तो जरूर उठानी चाहिए. आज ऐसा नहीं है कि वो लोग आपसे मिल नहीं सकते इसलिए उनको कुछ कमी है या ऐसा है. हमको अनुदान नहीं चाहिए, हमको काम चाहिए. सरकार ने बस हमारा रेगुलर काम चालू अगर किया बस हम उनके शुक्रगुजार रहे. त्यांनी कुठल्या प्रकारची मागणी केली तर आता जाणून घेऊया साऊंड आणि सिस्टीम वाले कसे कुठल्या त्यांची मागणी आहे. त्यांनी यासाठी उपोषणासाठी यांनी देखील सहभाग घेतलेला आहे तर जाणून घेऊया यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी किशोर पाटील. मी बाबर पाटील, रामेश्वर बाबर पाटील. आमच्या मागण्या अशा आहेत की पहिले तर आमच्या असोसिएशन आमच्या ज्या मंडप लाईन साऊंड लाईन जेवढे बी लग्नाशी संबंधित जेवढे बी इन्स्ट्रुमेंट असतात, घोडा, एल ई डी हॉल, कॅमेऱ्यावाले, मंडपवाले, साऊंडवाले, पत्त्यावाले, घोड्यावाले सगळ्यांच्या ह्याच्यावरचा लॉक अनलॉक हटला पाहिजे. सगळ्यांना परमिशन मिळाली पाहिजे. जिथं जिथं हजार लोक बसतात तिथं 500 लोकांची तरी परमिशन मिळालीच पाहिजे. साऊंड हा चालू झालाच पाहिजे. आज मोठ्या मोठ्या सभा होतात तिथं, लाखो लोक असतात, मंत्र्यासंत्र्याच्या सभा असतात, त्यांना परमिशन मिळती. पण आमच्या गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या लग्नाला तुम्ही साऊंडची परमिशन देत नाही, डीजीचे परमिशन मिळत नाही. आमच्या गोरगरिबांसाठी आम्हाला भीक नको आहे, आमच्या हक्काचं पाहिजे. आम्हाला आमच्या बँकेचे कर्ज खूप झालेले आहेत, कर्जमाफी व्हावा ही आमची. तरी आम्ही सरकारला एकच विनंती करत आहोत की आम्हाला भीक नको आहे, आम्हाला आमच्या हक्काची भाकर हवी आहे. त्यासाठी आज सर्व मंडप असून, साऊंड असून, हेडी असेल, ढेटा असून, ऑर्केस्ट्रा असून सर्व कलाकार या ठिकाणी जमलेले आहेत. आज बीड जिल्ह्यामधील एक लक्ष्मण नावाचा व्यक्ती 2 दिवसापूर्वी त्यांनी आत्महत्या केली. नाशिकमधील एका साऊंडवाल्याने आत्महत्या केली. आणि मागच्या हप्त्यामध्ये विशाखा काळे ही डान्सर पुण्याची हिनेसुद्धा आत्महत्या केली. कलाकारांवर आणि माणसांवर आज आत्महत्या करायची वेळ फक्त सरकारमुळे आलेली आहे. सरकारनं जागा व्हावं आणि आमच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे. जगवा कलाकार, वाचवा कलाकार. ठिकाणी उपस्थित असलेले टेंट मंडप डेकोरेशन असोसिएशन, मंगल कार्यालय अँड लॉन असोसिएशन, लाईट अँड डीजे साऊंड असोसिएशन, कॅटरिंग असोसिएशन, फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशन, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असोसिएशन, जिल्हा फोटोग्राफी असोसिएशन, घोडा पक्की असोसिएशन, बँड असोसिएशन, वेडिंग कार्ड प्रिंटिंग असोसिएशन, पुरोहित संघ असोसिएशन, ऑर्केस्ट्रा संगीत कलावंत असोसिएशन, मराठवाडा एल ई डी असोसिएशन, औरंगाबाद फेटा असोसिएशन, सर्व व्यापारी संघ असोसिएशन या ठिकाणी फक्त आणि फक्त सरकार दरबारी कडकडीची विनंती करण्यात येत आहे की सर्व काही अनलॉक झालेलं आहे. पण हे सर्व सांगितलेले नावं हे असोसिएशन आणि त्यांचे सर्व कामगार आतापर्यंत वाट बघत आहे आणि अनेकांची हालत एकदम खराब झालेली आहे, आर्थिकरित्या एकदम दुर्बल झालेले आहे. म्हणून आजचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो सरकारला, कलेक्टर साहेबांना की त्वरित हा अनलॉक जे आहे आपण करून घ्या. आमच्या असोसिएशनची विनंती आहे की आमचं बोलते नाही आहे का हवले हवले एक एक चीज मुख्यमंत्री जो बोल रहे मुख्यमंत्री जी का बोलना कुछ अलग नाही आहे. एक मंदिर खोलण्याच्या बजाय
मैं एक इंसान को बचा भी सका हूँ तो बहुत बड़ा है। ये उनके मन की भावना है, किसी भी के खिलाफ में ये कारण नहीं है। और अभी इन सब लोगों ने मेरे सामने डिमांड की, मैं दोपहर में 3 बजे माननीय आऊँ रही हूँ आयुक्त चौहान साहब से मिल के जो जो हमारी इन सब की समस्या मैंने सुन लिया हूँ और जल्दी से जल्दी 2 या 3 दिन के अंदर चालू करने की कोशिश करेंगे। मैं शुरुआत करूँगा हमारे आमदार हमारे संविधान परिषद संगठकों ने कलाकार को प्रोत्साहन देके कार्यक्रम लेने के लिए हम सब लोग आपको मदद करेंगे और जल्दी से जल्दी दिवाली के अंदर दिवाली के पहले आप चिंता मत करो 2 या 3 दिन में चालू कराने के वास्ते सब हम मिलकर सब हम यहाँ पक्षे नहीं रहेंगे सब मिलकर इसको बनाने की कोशिश करेंगे और आपका सब पक्का हो जाएगा। 1000 लोगों कमी पेक्षा 500 तरी करना मुझे कैटरिंग साठी उपलब्ध करून द्यावी अशी यांची मागणी आहे। तर कॅमेरामॅन कपिल वानखेडे सह प्रियंका प्रधान मराठा न्यूज औरंगाबाद।